वेलकम टू मैथ्स कट्टा माय यूट्यूब चैनल स्टैंडर्ड 9 मैथ्स 2 चैप्टर नंबर 1 बेसिक कॉन्सेप्ट इन द ज्योमेट्री। टुडे वी आर गोइंग टू स्टडी अबाउट प्रूफ। मुलांनो, आज आपल्याला सिद्धता या विषयाकडे बघायचं आहे। आजपर्यंत आपण वेगवेगळ्या आकृत्यांमध्ये कोण, त्रिकोण, चौकोन या आकृत्यांच्या वेगवेगळ्या गुणधर्मांचा अभ्यास केला। वी स्टडीड अबाउट ऑल द प्रॉपर्टीज ऑफ अँगल्स, ट्रायंगल ऑर अ क्वाड्रिलॅटरल। आता हे गुणधर्म आपण कसे बघितले, तर प्रयोगाच्या पद्धतीने अभ्यासलेले आहेत। नाउ वी आर गोइंग टू लुक ॲट द सब्जेक्ट ऑफ ज्योमेट्री विथ डिफरंट पॉइंट ऑफ व्ह्यू। म्हणजेच आपल्याला भूमिती या विषयाकडे जरा आता वेगळ्या दृष्टिकोनातून बघायचं आहे। यामध्ये आपल्याला एक गणितज्ञ युक्लिड हा ग्रीक होता, त्याने 3rd century भूमिती या विषयाची त्या काळात जी माहिती दिली होती ती आपल्याला बघायची आहे। नेक्स्ट वन, ही टूक फॉर ग्रँटेड सम सेल्फ इव्हिडंट ज्योमेट्रिकल स्टेटमेंट्स विच आर ॲक्सेप्टेड बाय ऑल कॉल्ड देम पॉस्च्युलेट्स। म्हणजे काय, तर युक्लिड याने काय केलं, त्याने 3rd century भूमितीमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी काही स्वयंसिद्ध आणि सर्वमान्य विधानं जी होती त्यांना गृहीतक म्हणून स्वीकारलं। म्हणजे काय, बघा, ही टूक ग्रँटेड सम सेल्फ एव्हिडंट ज्योमेट्रिकल स्टेटमेंट्स, म्हणजेच स्वयंसिद्ध जी विधानं होती ती विच आर ॲक्सेप्टेड बाय ऑल, त्यांनी सर्वमान्य केलेली होती, सर्वजणं त्या विधानांना नाकारू शकत नाही, सगळ्यांनी ती ॲक्सेप्ट केली होती, अशा विधानांना त्याने पॉस्च्युलेट्स असं नाव दिलं आणि पॉस्च्युलेट्स म्हणून ती स्वीकारली। समजलं? आता ह्यामध्ये आपल्याला काही पॉस्च्युलेट्स बघा अभ्यासायचे आहेत। सम पॉस्च्युलेट्स आर गिवन बिलो। फर्स्ट पॉस्च्युलेट इज देर आर इन्फायनाईट लाईन्स पासिंग थ्रू अ पॉइंट। मुलांना हे आपल्याला माहीत होतं की एका बिंदूतून अनेक अनंत अशा रेषा आपण काढू शकतो। देर आर इन्फायनाईट लाईन्स पासिंग थ्रू अ पॉइंट, हा एक बिंदू आहे, या पॉइंटमधून आपण इन्फायनाईट नंबर ऑफ लाईन्स ड्रॉ करू शकतो आणि हे सर्व मान्य आहे, याला कोणीही नाकारू शकत नाही। म्हणून हे जे स्टेटमेंट आहे याला पॉस्च्युलेट्स असं म्हणतात। देर आर इन्फायनाईट लाईन्स पासिंग थ्रू अ पॉइंट, दिस इज अ फर्स्ट पॉस्च्युलेट गिवन बाय युक्लिड। द नेक्स्ट पॉस्च्युलेट इज देर इज वन अँड ओनली वन लाईन पासिंग थ्रू टू डिफरंट पॉइंट्स। ओके, दोन भिन्न बिंदूतून आपण एक आणि एकच रेषा काढू शकतो, हेही सर्व मान्य आहे, याला कोणीच नाकारू शकत नाही, असं जे स्वयंसिद्ध सर्वमान्य असलेलं हे जे दुसरं विधान आहे हे सुद्धा युक्लिडने दिलेलं एक सेकंड पॉस्च्युलेट आहे। देर इज वन अँड ओनली वन लाईन पासिंग थ्रू टू डिफरंट पॉइंट। नाव द थर्ड पॉस्च्युलेट इज द सर्कल ऑफ गिवन रेडियस कॅन बी ड्रॉन टेकिंग एनी पॉइंट ॲज इट्स सेंटर। म्हणजे काय, की एक सर्कल काढायचा आपल्याला दिलेल्या त्रिज्येचा, तर हा दिलेल्या त्रिज्येचं वर्तुळ आपण कोणत्याही कागदावरती कोणत्याही ठिकाणी एक पॉइंट सेंटर म्हणून जर निवडला तर आपण काढू शकतो। हो की नाही, तुम्हाला कागदावरती असं फिक्स नसतं की याच ठिकाणी तो सेंटर घ्या किंवा कुठल्या ठिकाणी सेंटर घ्या असं दिलेलं नसतं। कुठल्याही ठिकाणी सेंटर घेऊन आपण दिलेल्या त्रिज्येचं वर्तुळ हे आपण कागदावरती काढू शकतो। म्हणून हे सुद्धा एक युक्लिडचं थर्ड पॉस्च्युलेट आहे। नेक्स्ट पॉस्च्युलेट इज ऑल राईट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट टू इच अदर। म्हणजे काय, सर्व काटकोन हे एकमेकांशी एकरूप असतात। मुलांना, तुम्हाला एकरूप कोण केव्हा असतात हे माहिती आहे, जेव्हा कोणांची मापं समान असतात तेव्हा ते दोन कोण एकमेकांशी एकरूप असतात, दोन असो किंवा जास्त असो।
If the measures of the angles are same, then these angles are congruent angles. मग इथे काय आहे बघा, ऑल द राईट अँगल्स, ऑल राईट अँगल्स हॅव मेजर 90 degree, अँड देअरफॉर ऑल ऑफ देम हॅव द सेम मेजर, देअरफॉर दे आर कॉन्ग्रुएंट टू इच अदर. दिस इज ऑल्सो अ ट्रू पॉस्टुलेट ऑफ गिवन बाय युक्लिड. नेक्स्ट वन, द फिफ्थ पॉस्टुलेट इज व्हेरी लार्ज, ऑब्झर्व अँड अंडरस्टूड दिस, द मीनिंग ऑफ दिस पॉस्टुलेट. इफ टू इंटीरियर अँगल्स फॉर्म ऑन वन साइड ऑफ ट्रान्सवर्सल ऑफ टू लाइन्स एडेड अप टू लेस दॅन टू राईट अँगल्स, देन द लाइन्स प्रोड्यूस इन दॅट डिरेक्शन इंटरसेक्ट इच अदर. मुलांनो, ह्या पॉस्टुलेटचा, हे जरी खूप लांबलचक पॉस्टुलेट असलं तरी अर्थ त्याचा व्यवस्थित समजून घ्या. If two interior angles form on one side of transversal of two lines, म्हणजे काय करायचं आहे, दोन रेषा काढायच्या आहेत आणि दोन रेषा काढून त्यांना एक ट्रान्सवर्सल म्हणजे एक छेदिका काढायची आहे, बरोबर आहे. मग आता आपण एक आकृती काढूया. इथे बघा, ही आकृती मी काढलेली आहे, या दोन लाईन्स आहेत. ओके, दिस इज लाईन एल अँड दिस इज लाईन एम अँड दिस इज लाईन एन विच इज अ ट्रान्सवर्सल ऑफ इट. When this transversal intersect these two line in two different point, then the interior angles form on both side of the transversal. बघा, ह्या साईडला, ह्या साईडला, ह्या एनच्या राईट हँड साईडला हा जो अँगल आहे, हा अँगल आणि हा अँगल, हे कसे आहेत, इंटिरियर अँगल्स आहेत, बरोबर आहे. तसेच ह्याही बाजूला इंटिरियर अँगल्स आहेत, परंतु ह्या एका, ह्या बाजूचे इंटिरियर अँगल्सचं वैशिष्ट्य असं आहे की यांची जर बेरीज केली, ॲड अप टू म्हणजे यांची बेरीज केली, एकत्र केले, तर त्यांची बेरीज किती येते, लेस दॅन टू राईट अँगल. व्हॉट इज अ वन राईट अँगल? वन राईट अँगल मीन्स 90 degree अँड टू राईट अँगल मीन्स 180 degree. म्हणजे यांची बेरीज ही 180 पेक्षा कशी असणार आहे, कमी असणार आहे. असं जर असेल, यांची बेरीज ही 180 पेक्षा कमी असेल, तरच त्या लाईन प्रोड्यूस केल्यानंतर म्हणजे पुढे वाढवल्यानंतर, बघा या पुढे आपण ह्या लाईन्स जर पुढे अशा वाढवल्या, ही पण लाईन पुढे वाढवली, तर काय होणार आहे, या लाईन्स पुढे वाढवल्यानंतर त्या एकमेकांना इंटरसेक्ट करणार आहेत. ह्या बाजूच्या इंटिरियर अँगलची सम ही 180 पेक्षा जास्त असेल, तर इकडे प्रोड्यूस केल्यानंतर त्या लाईन एकमेकांना इंटरसेक्ट करणार नाहीत, असा त्याचा अर्थ आहे. ज्या साईडचे इंटिरियर अँगल हे ची सम ही 180 पेक्षा लहान असेल, त्याच साईडला ते प्रोड्यूस केल्यावर इंटरसेक्ट करतील, आणि हे सर्वमान्य आहे. म्हणून हे सुद्धा फिफ्थ पॉस्टुलेट म्हणून युक्लिडचं समजलं जातं. समजलं विद्यार्थ्यांनो? इफ द अँगल्स फॉर्म ऑन वन साइड ऑफ द ट्रान्सवर्सल ॲडेड अप टू इच अदर अँड इट्स ॲडिशन ऑर सम इज लेस दॅन टू राईट अँगल मीन्स 180 degree, then when we produce these two lines, then the intersection, they in the same direction, then only they intersect with each other. Okay, next one, some more properties also can be proved logically. बघा, आणखीनही काही गुणधर्म आहेत की ते आपण हे प्रूव्ह करू शकतो, म्हणजे सिद्ध करू शकतो. कसे? लॉजिकली, म्हणजे तर्क, तार्किकदृष्ट्या आपण ते प्रूव्ह करू शकतो. द प्रॉपर्टीज विच प्रूव्ह लॉजिकली दीज आर कॉल्ड ॲज थेरम्स. मग आपल्या मुलांनो, आपल्याला जसं सिद्धता बघायची आहे, सिद्धतेसाठी आपल्याला पहिली कन्सेप्ट बघायची आहे, ती म्हणजे थेरम्स. थेरम्स म्हणजे काय? ह्या एक प्रॉपर्टीज आहेत की ज्या प्रॉपर्टीज आपल्याला तार्किकदृष्ट्या, लॉजिकली आपल्याला सिद्ध करायच्या असतात, आणि त्या सिद्ध करण्यासाठी आपल्याला काही पॉस्टुलेट्सची किंवा काही गुणधर्मांची आपल्याला मदत घ्यावी लागणार आहे. Next one, the logical argument made to prove the theorem is called as proof. मग सिद्धता म्हणजे काय? तर आपल्याला तर्कशुद्ध मांडणी करायची. लॉजिकल अर्ग्युमेंट मेड टू प्रूव म्हणजे एखादा गुणधर्म आपल्याला सिद्ध करण्यासाठी जी तर्कशुद्ध मांडणी करावी लागते, त्याला त्या प्रमेयाची सिद्धता असं म्हणतात. काय करायची आपल्याला? तर्कशुद्ध मांडणी करायची, म्हणजेच लॉजिकल अर्ग्युमेंट्स करायचे आहेत ती सिद्ध करण्यासाठी. आणि ते लॉजिकल अर्ग्युमेंटची जी मांडणी असणार आहे, त्या मांडणीला काय म्हणायचं? आपण प्रूफ म्हणायचं आहे.
द लॉजिकल आर्ग्युमेंट मेड टू प्रूव द थेरम इज कॉल्ड ॲज अ प्रूफ. ओके, देन द टू प्रूव द कंडिशनल स्टेटमेंट. आता बघा, प्रूफ आपल्याला जर लिहायचं असेल तर त्यासाठी काय काय लागतं. मागच्या तासिकेमध्ये आपण कंडिशनल स्टेटमेंट्स बघितल्या, त्याच्यानंतर इफ देन फॉर्म असलेलं कंडिशनल स्टेटमेंट असतं, इफ नंतरच्या स्टेटमेंटला आपण अँटीसिडेंट म्हणतो आणि देन नंतरच्या स्टेटमेंटला आपण कॉन्सिक्वेंट म्हणतो. बरोबर आहे, म्हणजेच पूर्वांग आणि उत्तरांग. मग आता अशा जर तरच्या स्वरूपात असलेल्या स्टेटमेंटमध्ये, म्हणजेच कंडिशनल स्टेटमेंटमध्ये जो अँटीसिडंट आहे त्याला या प्रूफ करण्यासाठी एखादं स्टेटमेंट किंवा एखादा गुणधर्म आपल्याला प्रूव करायचा असेल तर आपल्याला त्यांची मदत कशी घ्यायची आहे ते आपण बघूया. टू प्रूव द कंडिशनल स्टेटमेंट द अँटीसिडंट इज कॉल्ड ॲज अ गिव्हन पार्ट. बघा, अँटीसिडंटला काय म्हणायचं आहे, गिव्हन पार्ट. आणि कॉन्सिक्वेंट इज कॉल्ड ॲज अ टू प्रूव द पार्ट टू प्रूव. ओके, म्हणजे आपल्याला त्या सिद्धतेसाठी ज्या गुणधर्म दिलेला आहे त्याची आकृती काढून झाल्यानंतर गिव्हन आणि टू प्रूव आधी ही मांडणी करायची. मग गिव्हनमध्ये काय लिहायचं, तर अँटीसिडंट लिहायचं आहे. बरोबर आहे, आणि कॉन्सिक्वेंट कुठे लिहायचा, टू प्रूव द पार्ट टू प्रूव इज कॉल्ड ॲज अ कॉन्सिक्वेंट. ज्याच्यामध्ये आपल्याला लिहायचं आहे कॉन्सिक्वेंट. ओके, देअर आर टू टाईप्स ऑफ प्रूफ आपल्याला प्रूफ करण्यासाठी. आता मग आपण मांडणी बघितली कशी करायची. एखादा गुणधर्म दिलेला आहे, गुणधर्म दिल्यानंतर आपण त्याची आकृती काढणार आहोत आणि आकृती काढून झाल्यानंतर आपल्याला गिव्हन आणि टू प्रूव सुरुवातीला लिहायचं आहे. गिव्हनमध्ये आपण अँटीसिडंट लिहूया म्हणजेच पूर्वांग लिहूया, आणि टू प्रूवमध्ये म्हणजेच सिद्ध साध्यामध्ये. टू प्रूवला आपण मराठीमध्ये काय म्हणणार आहोत, साध्य. साध्य जे लिहायचं आहे इथे गिव्हन पार्ट म्हणजे आपल्याला पक्ष, पक्षामध्ये काय लिहायचं आहे, अँटीसिडंट म्हणजे पूर्वांग, म्हणजे काय लिहायचं आहे, पूर्वांग. आणि कॉन्सिक्वेंट हे कुठे लिहायचं आहे, साध्या म्हणजे म्हणजे उत्तरार्ध, उत्तरार्ध किंवा उत्तरांग हा आपल्याला साध्यामध्ये लिहायचा आहे. हे सगळं लिहून झाल्यानंतर आपल्याला प्रूफला सुरुवात करायची. पण आता तिथे दोन प्रकार आहेत प्रूफचे, लक्षात घ्या. देअर आर टू टाईप्स ऑफ प्रूफ. वन इज अ डायरेक्ट मेथड अँड अनदर इज अ इनडायरेक्ट मेथड. आता डायरेक्ट मेथड आणि इनडायरेक्ट मेथड काय असतं तर याचं एक्सप्लेनेशन नीट ऐका. आता डायरेक्ट मेथडमध्ये आपल्याला जे अँटीसिडंट आहे म्हणजे पूर्वांग आहे तिथूनच सुरुवात करायची आहे. जे दिलेलं आहे तिथून सुरुवात करत 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 आपण साध्यापर्यंत येणार आहोत. आणि त्यासाठी आपल्याला दिलेल्या गोष्टींचा आणि आपल्याला माहीत असलेल्या काही गोष्टींचा उपयोग किंवा गुणधर्मांचा उपयोग त्या ठिकाणी करायचा आहे. त्याला आपण डायरेक्ट मेथड म्हणतो. पण इनडायरेक्ट मेथडमध्ये काय करायचं असतं बघा, इनडायरेक्ट मेथडमध्ये आपल्याला जे प्रूव करायचं आहे, जे साध्य करायचं आहे, व्हॉट टू प्रूव, फर्स्ट ऑफ ऑल राईट दॅट इज फॉल्स. जे सिद्ध करायचं आहे तेच आपण चुकीचं आहे असं म्हणणार आहोत. मग एक साध्य जे चुकीचं आहे असं आपण म्हटलं तर मग काय खरं आहे, काय बरोबर असू शकतं, तर त्याच्या उलट बाजूही बरोबर असू शकते. मग ती आपण गृहीत धरणार आहोत की ही चुकीची आहे म्हणजे ही बरोबर आहे. समजलं, मग ती बरोबर आहे. मग त्याच्यावरनं आणि दिलेल्या गोष्टींचा उपयोग करून आपण अशा एखाद्या स्टेटमेंटपर्यंत पोहोचतो की दिलेल्या गोष्टींच्या अगदी उलट आपल्याला ती स्टेप मिळालेली असते. कारण आपण आधीच चुकीच्या रस्त्याने गेलेलो असतो आणि मग आपण चुकीच्या ठिकाणी पोहोचतो. मग आपण असं ते तर असूच शकत नाही, कारण आपल्याला दिलेली गोष्ट ही सत्य आहे हे मानायचंच असतं. मग जर दिलेल्या गोष्टीच्या अगदी उलट स्टेटमेंट जेव्हा आपल्याला मिळतं तेव्हा आपण काय म्हणतो की हे स्टेटमेंट मात्र चुकीचं आहे. हे चुकीचं का आहे, कारण आपल्याला जे दिलेलं आहे त्याच्या अगदी आपल्याला उलट स्टेटमेंट मिळालं आहे. आणि मग हे आपण इथे पोहोचलो आहे, चुकीच्या स्टेटमेंटपर्यंत पोहोचलो आहे, याचा अर्थ काय आहे की आपण जे साध्य चुकीचं आहे हे मानलं होतं आधी ते चुकीचं असू शकत नाही. ते कसं असलं पाहिजे, बरोबर असलं पाहिजे. म्हणजे जे साध्य आहे तेच बरोबर आहे, म्हणून आपण त्या ठिकाणी असं म्हणतो की हे बरोबर आहे म्हणजे आपलं हे सिद्ध झालं आहे. त्याला म्हणतात इनडायरेक्ट मेथड. मुलांनो, तुम्ही ह्या इनडायरेक्ट मेथडचं आत्ता टेन्शन घ्यायचं नाही. आपल्याला ह्या वर्षी ज्या सिद्धता बघायच्या आहेत त्या सगळ्या डायरेक्ट मेथडने शिकायच्या आहेत.
समजलं? तर पुढच्या तासिकेमध्ये आपण एक सिद्धता बघूया डायरेक्ट मेथडने, आणि त्याची मांडणी, त्याची सिद्धता किंवा प्रूफ हे कसं लिहायचं ते आपण बघणार आहोत. ओके विद्यार्थ्यांनो, तुम्हाला आजचा शिकवलेला भाग हा व्यवस्थित समजला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि त्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.